एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाकडे ते तक्रार करणार आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. ईव्हीएम मशीन प्रकरणी चौकशीची मागणी त्यांच्याकडून केली गेली आहे. निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे आमदार रवी राणा ते तक्रार करणार आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय. नाशिकमध्ये सुद्धा सर्वपक्ष एकत्र येऊन या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं कळलेलं होतं. निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे आणि याच्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलेली आहे की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. या संदर्भात रवी राणांशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी सीमा दाते. ईव्हीएम मशीनच्या घोळ संदर्भात आज आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. तर सर, काय सांगायला निवेदन दिलं तर नेमकी काय तक्रार आहे? तक्रार हीच आहे, ज्याप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टी ज्या पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिका संपूर्ण अमरावती शहरामध्ये लढवल्या आणि ज्या पद्धतीनं बीजेपीचे उमेदवार निवडून आले ज्यांना कधी लोकांनी बघितलं नाही, कधी त्यांचं ग्रासरूटवर काम नाही आणि सातत्यानं जमिनीवर काम करणारा एक मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा आम्ही लोकांच्या संपर्कामध्ये वर्षानुवर्षापासून काम करत आहे आणि आमच्या 22 सीटा ह्या 100 मताच्या आत पडल्या आणि बीजेपीच्या पॅनलला एकदम सारखे मतं मिळाले आणि 45 उमेदवाराच्या वरती उमेदवार बीजेपीचे निवडून आले अमरावती महानगरपालिकेमध्ये. जे 7 उमेदवार मागच्या वेळी होते त्याचे 45 झाले आणि ज्या ठिकाणी आम्ही वर्षभर काम करतो जनतेमध्ये, वर्षभर जनतेच्या संपर्कामध्ये जनतेचे कामं, शेतकऱ्यांची कामं, शहराच्या विकासाची कामं, अनेक कामं आम्ही त्या शहरामध्ये केले आणि तिथे आमचा पराभव झाला आणि अशा पद्धतीने जे उमेदवार निवडून आले ज्यांची काही महानगरपालिकेमध्ये काही त्यांचं योगदान नाही, अमरावती शहराच्या विकासामध्ये योगदान नाही, असे लोक निवडून जाणं म्हणजे मोठा धक्का आम्हाला बसलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं मशीनचा वापर, ज्या पद्धतीनं मशीनच्या माध्यमातून जे मतदान झालं त्याच्यावर आमचा कुठेतरी अविश्वास आहे आणि तो अविश्वासाचा आम्ही एक नोंद इलेक्शन आयोग सहारे साहेबाकडे आम्ही त्याची तक्रार केली की परत आमच्या उमेदवारांची परत त्यांची मतमोजणी झाली पाहिजे, त्यांच्या साक्षीनं ते मतमोजणी पुन्हा रिकाउंटिंग झालं पाहिजे आणि त्यांचं समाधान करून दिलं पाहिजे आमच्या उमेदवारांचं की आम्ही कशामुळं पराभूत झालो, आम्ही मशीनच्या घोटाळ्यामुळं पराभूत झालो की जनतेचा विश्वास आमच्यावर नाही आहे की मशीनमध्ये ज्या पद्धतीनं कलाकार करण्यात आले त्याच्यामुळं आम्हाला कुठेतरी अपयश मिळालं. या संदर्भात आमचं सगळं पूर्ण युवा स्वयं पार्टी हा संभ्रमामध्ये आहे म्हणून आम्ही इलेक्शन आयोगाकडे कंप्लेंट केलेली आहे की मशीनचा पुन्हा आमची मतमोजणी करून दाखवा, आमच्या समक्ष दाखवा आणि आम्हाला खऱ्या अर्थानं दूधचं दूध पाणीचं पाणी करून द्या आणि त्यानंतर पुढचं जे मतदान आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून झालं पाहिजे. ते खऱ्या अर्थानं बॅलेट पेपरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष कित्येक वर्षाची जी परंपरा होती जी चालू झाली होती आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांना विश्वास होता तो विश्वास कायम ठेवण्यासाठी पुढचं इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून नाही झालं पाहिजे, जेणेकरून चांगल्या उमेदवाराचा विश्वासघात होणार नाही, लोकशाहीचा विश्वासघात होणार नाही. लोकशाहीचा घात जर ह्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून झाला असेल तर नक्कीच या देशाला, या राज्याला, या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांना त्याचा मोठा त्रास होणार आहे आणि जे अपयशी लोक आहेत त्यांना यश मिळालेलं आहे, जे यांना यश मिळायचं आहे त्यांना अपयश मिळालेलं आहे. अशा प्रकारची पूर्ण गाथा आम्ही इलेक्शन आयोगानं मांडली आहे, सहारासाहेबांनी त्याच्यावर ऐकून घेतलं आहे, त्यांनी ताबडतोब याची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि संबंधित जिल्हा अधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी जर पुन्हा मशीनचा मतमोजणी जर डोळ्यासमोर करून दाखवली तरच खऱ्या अर्थानं जनतेचा विश्वास वाढेल, अन्यथा जनतेचा विश्वासाचा घात केला जाईल. सर, आज तुम्ही तक्रार केली आहे पण नक्की याच्यामध्ये घोटाळा आहे किंवा ज्या मशीनीमध्ये घोळ आहे हे तुम्हाला असं वाटतंय का? नाही, याच्यासाठी की आम्ही ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या मैदानामध्ये उतरलो होतो, ज्या पद्धतीनं लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत होता, ज्या पद्धतीनं लोक आमच्याशी जोडले होते, ज्या पद्धतीनं लोकांनी आमचे उमेदवार जेव्हा पराभूत झाले त्यांनी जेव्हा लोकांनी जर रस्त्यावरून निषेध केला त्याच्यावरून हे लक्षात येत आहे कुठे ना कुठे मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातूनच लोकशाहीचा असा घात झाला नाही पाहिजे, लोकशाहीला कुठेतरी तळा पोचला नाही पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या उमेदवारांचा आणि जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी पुन्हा या रिकाउंटिंग झाली पाहिजे आणि त्यांच्या साक्षीनं झाली पाहिजे आणि पुढचं इलेक्शन हे बॅलेट पेपर झाला पाहिजे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून जर झालं तर नक्कीच चांगले उमेदवार, चांगले कार्यकर्ते, चांगले तळागाळातला कार्यकर्ता निवडून येणार नाही आणि एखादा डमी माणूस
त्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये आणि विधानभवनामध्ये पोहोचू शकतो।